सुनील तटकरे बोलत आहेत, थेट जाऊया. इथे दिल्लीतील आमचे सर्व वाहिन्यांचे पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या वेळेला अविश्वासाच्या ठरावावरती मतदानाची वेळ आली त्यावेळेला काँग्रेसच्या नादांनी यांनी त्यावेळेला बहिर्गमन केलं, त्यामुळे प्रत्यक्षात मतदानाची वेळ त्यावेळेला आली नाही. एक स्वच्छ आहे की एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो असल्यामुळेच सरकारच्या विरोधामध्ये ज्यावेळेला अविश्वासाचा प्रस्ताव येतो त्यावेळेला सरकारच्या बाजूने आम्ही असल्यामुळे सरकारच्या बाजूनेच मतदान त्या ठिकाणी केलं असतं, यात दुमत नाही. निर्भया प्रकरण झालं आणि मनमोहन सिंगांच्या सरकारवरती जर का अविश्वासाचा ठराव त्यावेळेला आला असता किंवा आला होता त्यावेळेला सरकार पक्षामध्ये असणाऱ्या खासदारांनी कोणाच्या बाजूने मग मतदान केलं असतं, त्याच्यामुळे केवळ टीका करण्यासाठी एखाद्या गोष्टी जाणीवपूर्वक बोलल्या त्या ठिकाणी जातात. दुसरं प्रामुख्याने काल सुप्रिया सुळे त्या ठिकाणी म्हणाल्या की महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या वेळेला मी उपस्थित नव्हतो, मतदान केलं नाही. खरं आहे, माननीय पंतप्रधान महोदयांचं भाषण मी पूर्णपणाने ऐकलं आणि मी वारंवार नेहमीच पत्रकार परिषदेमध्ये मी विषद केलं की गणपतीचा तो पहिला दिवस होता म्हणून मला जाणं आवश्यक होतं. आपणही बघू शकता की 542 लोकसभेचे सदस्य आहेत पण मतदानामध्ये भाग झालेल्या सदस्यांची संख्या 480 होती, त्यामुळे उरलेले सगळे हे महिला विरोधी आहेत असं म्हणणं सातत्यानं हे चूक आहे. आणि स्वतःचं अपयश झाकण्यासाठी नैराश्यापोटी दुसऱ्यावरती ज्यावेळेला आरोप केले जातात त्यावेळेलाही अशी स्थिती निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळू शकते. सर, मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा सातत्यानं चर्चा अशी होत होती की तुम्ही जाण्यापूर्वी शरद पवारांची चर्चा केली होती, त्यानंतर तुम्ही सत्तेत सहभागी झाला, मात्र या पद्धतीने काही म्हटलं की कुठल्याही प्रकारची चर्चा वैयक्तिक नाही. त्या बाबतीमध्ये मी काही टिप्पणी करणार नाही, परंतु आपला सर्वांनाच माहिती आहे की ज्यावेळेला 5 तारखेच्या जुलै महिन्यामध्ये आम्ही ज्यावेळेला MLT वरती राज्यव्यापी अधिवेशन आम्ही भरलं होतं त्यावेळेला दादांनी विस्तृतपणाची भूमिका त्या ठिकाणी मांडली. मला असं वाटतं 30 आणि 1 तारखेला आमचं जे राज्यव्यापी शिबिर त्या ठिकाणी आहे, एक जे मंथन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत, त्यावेळेला ती स्पष्टपणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळू शकते. राज्यसभेत आणि लोकसभेत जे पत्र दिले त्या पत्रामध्ये पवार साहेबांचा उल्लेख नाही आहे, अमोल कोल्हेंचा देखील नाही, सुप्रिया सुळेंचा आहे की नाही याबाबत? सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्यावरती आम्ही त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या बद्दलची कुठली भूमिका किंवा कुठली पिटिशन आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेलं नाही, कारण साहेब आमच्या सर्वांचे दैवत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीतली भूमिका घेतलेली नाही. मनोज जरांगे पाटील, काल एक भूमिका सुप्रिया सुळेंनी मांडली की श्रीनिवास पाटलांचं वय 83 वर्ष आहे आणि अशा वेळेला त्यांच्यावरती पिटिशन दाखल करणं वगैरे वगैरे काहीतरी त्यांनी आक्षेप त्या ठिकाणी घेतला. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आदरणीय अजितदादांनी गेले 30 वर्ष बारामती उभं केलं, दादा 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 असं बोलत ज्यांचं राजकीय आयुष्य आत्तापर्यंत सतत व्यतीत झालं व्यक्त झालं, दादांच्या विरोधामध्ये पिटिशन दाखल करताना मग मात्र सांगणार की पॉलिटिकल आयडियॉलॉजी भिन्न असल्यामुळे आम्ही ते तशा पद्धतीने करतो. श्रीनिवास पाटील साहेबांच्याबद्दल मला कमालीचा आदर आहे, माझे गेले अनेक वर्षांचे त्यांचे जवळचे संबंध आहेत, सिक्कीमचे राज्यपाल असताना सुद्धा त्यांनी मला बोलवलं होतं आणि सिक्कीमचं सर्व त्यांनी मला दाखवलेलं सुद्धा त्या ठिकाणी होतं. आम्हाला सर्वांनाच ते पितृतुल्य त्या ठिकाणी आहेत, पण राजकीय लढाई ज्यावेळेला होत असते त्यावेळेला मग असं वयोमर्यादा वगैरे वगैरे काय विषय येत नसतो. मला एवढंच सांगायचं की 83 वर्ष सतत सतत बोलत किती केविलवाणी सहानुभूती निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात ते तरी एकदा महाराष्ट्राला जनतेला कळलं पाहिजे. आणि ज्यावेळेला पॉलिटिकल बॅटल होत असतं त्यावेळेला मग वय आणि या साऱ्या गोष्टी आपोआपच बाजूला सरत असतात. एक असं आहे, त्याही बाबतीतलं मी त्यांचं वक्तव्य ऐकलं, जरूर राज्यसभेतली त्यांची कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीची असेल, मलाही त्या बाबतीतला आदर आहे. शिर्डीच्या पक्षाच्या शिबिरामध्ये त्या बाबतीमध्ये मी अतिशय अभिमानाने म्हटलं होतं की संसदेमधली फौजिया खान मॅडमची वंदना त्यांची कामगिरी अत्यंत चांगली आहे, परंतु मी तेच म्हटलं की अशी कामगिरी असणारे बरेच आहेत, प्रफुल्लभाई पटेलांची सुद्धा गेल्या अनेक वर्षाची 91 सालापासूनची देशातली कामगिरी उत्तम आहे. उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं षण्मुखन हॉलमध्ये ज्यावेळेला आमचं अधिवेशन झालं नुकतंच अलीकडच्या कालावधीमध्ये
त्यावेळेला मंत्र्यांच्या कामगिरीचं छोटी क्लिप दाखवण्यात आली. त्यावेळेला सुद्धा प्रफुल्लभाईंची कामगिरी असेल, माझे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असलेली कामगिरी असेल, ती त्या ठिकाणी दाखवण्यात आली. पण कामगिरी उत्तम आहे म्हणून राजकीय दृष्ट्या कुठली भूमिका घ्यायची नाही हे अजब तर्कट नव्याने लागलं जे काय जात आहे ते आमच्या सर्वांच्यासाठी अत्यंत म्हणजे पाहण्यासारखं आहे. त्या दिवशी सुनावणीच्या वेळेला हा मुद्दा वारंवार त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. या संदर्भामध्ये चौकशी करावी असाही मुद्दा मांडण्यात आला. आमचा युक्तिवाद सुरू होईल त्यावेळेला आमच्याबद्दल जेवढ्या संख्येने दाखवण्यात आले त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने त्या ठिकाणी काय घडले, किती 8-10 वर्षा वयाच्या मुलांची ॲफिडेव्हिट आहे ते आम्ही दाखवणार आहोतच. आज काही मी त्या हफ्त्यामध्ये बोलू इच्छित नाही. त्यावेळेला आमचे युक्तिवाद होईल त्यावेळेला मी नक्कीच त्या ठिकाणी बोलेन. म्हणून मी चंद्रिका पुरे साहेबांना या ठिकाणी घेऊन आलो. त्या दिवशी बनावट ॲफिडेव्हिट वगैरे वगैरे जे काही तथाकथित मुद्दे मांडले गेले होते तो विषय संपला आहे आणि मेरिटवरती आर्ग्युमेंट सुरू झाले. तर मेरिटवरचं आर्ग्युमेंट नेमकं काय आहे हे आता आपण त्या ठिकाणी ऐकू आणि ते सुनावणी संपल्याच्या नंतर ते पुन्हा आपल्याजवळ येऊन त्या संदर्भातली माहिती देणार.